नवी मुंबई के कोपरखेरना में उद्धव बालासाहेब ठाकरे शिवसेना के प्रवीण म्हात्रे द्वारा पत्रकार परिषद का आयोजन किया गया था। इस पत्रकार परिषद में नवी मुंबई शिवसेना के पदाधिकारी विठल मोरे, द्वारकानाथ भोईर समेत कई पदाधिकारी मौजूद रहे। इस मौके पर प्रवीण म्हात्रे ने बताया कि 23 दिसंबर से 25 दिसंबर के बीच नवी मुंबई में धर्मवीर आनंदीगे क्रिकेट स्पर्धा का आयोजन किया जाएगा। इस स्पर्धा के आयोजन के समय शिवसेना के नेता संजय राउत भी मौजूद रहेंगे। साथ ही उन्होंने कहा कि उसी दिन संजय राउत के हाथों नवी मुंबई में शिवसेना की 7 शाखाओं का उद्घाटन भी किया जाएगा। गुरुवार स्वर्गीय धर्मवीर आनंदीगे साहब यांच्या नावाने गेली 20 वर्ष आपण ही स्पर्धा भूमिपुत्र मैदान कोपरखेरण्यात करत असतो। याही वर्षी त्या स्पर्धेचं 21वं वर्ष असणार आहे आणि 21वं वर्ष असताना 23, 24, 25 डिसेंबर रोजी स्पर्धा आहे आणि 21वं वर्ष असताना त्या ठिकाणी आपले संजय राऊत साहेब जे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत ते या समारंभाला विशेष उपस्थिती म्हणून उपस्थित राहणार आहेत आणि त्याचसोबत त्यांच्या आपल्या बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमानंतर शिवसेनेच्या 5 कोपरखेरणे आणि 2 गणचिरोली अशा एकूण 7 शाखांचा उद्घाटन समारंभ त्यांच्या हस्ते पार पडणार आहे। आपली ही स्पर्धा जी आहे गेली 20 वर्ष आपण करतो आणि हे 21वं वर्ष आहे आणि तेच मैदान असतं, 30 तारीख असते, तोच उत्साह असतो आणि तोच जल्लोष असतो दरवर्षी आणि तेच भगवमय वातावरण असतं। सोबत प्रथम पारितोषिक जे आहे ते 2,22,222 रुपयाचं आहे, द्वितीय पारितोषिक जे आहे ते 1,11,111 रुपयांचं आहे आणि प्रामुख्याने तिथला जो उत्साह आहे तुम्ही निश्चितपणे बघायला यावा अशी मी सर्व प्रेक्षकांना आणि तुम्हा सर्वांना विनंती करेन।